कसं आहे, माणूस फार काळ एकटं राहू शकत नाही. त्याला कोणाच्या ना कोणाच्या सोबतीची गरज ही लागतेच. जशी तू एकटी तसा मी एकटा. मग आपण दोघांनी एकमेकांची सोबत का करू नये? बोल, लग्न करशील माझ्याशी? एक विचारू? विचार. अरे म्हणजे मी इतकी कुरूप आहे का रे की आजवर एकाही मुलाने मला पसंत करू नये? तू तू वेडी आहेस का राधा? उलट ज्यांनी तुला नकार दिलाय ना त्यांच्याकडे सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच नाही असं मला वाटत. मी जमिनी हडपलेला नाहीत, पैसे मोजलेत त्याच्यासाठी मी, आणि कागदपत्रांवर तुम्ही तशा सह्या पण केल्यात. साहेब, मी कधी हो? असा काय तो मुलगा? नाही तर काय, मला इतका राग आला होता ना त्याचा. हो, जसा आता मला तुझा येतोय तसाच. म्हणजे कमॉन आरती, त्या सौरभचा तुला फोन काय येतो? तू दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला काय जातेस? काय चाललंय? एरवी तेरवी तू सगळं माझ्याशी शेअर करतेस, मग त्याचा फोन आला, मी त्याला भेटायला जाऊ का नको काही विचारशील का? नाही. अरे माझ्या नाही लक्षात आलं, आय एम सॉरी. इट्स ओके, पण पुन्हा असा मूर्खपणा करू नकोस, कळलं ना? वेळ लागलाय का मला? आरती प्लीज बी केअरफुल, तू एकदा त्याला झिडकारलंस तरी तो तुझा पिच्छा सोडेल याची मला अजिबात गॅरंटी नाही. म्हणजे? आणि पुढच्या वेळेस त्याने तुला त्रास दिला तर सरळ त्याच्या बाबांकडे त्याची कंप्लेंट कर. तो माणूस सुद्धा त्यातलाच. त्यातलाच म्हणजे? अरे दोन बायका केल्यात त्यांनी. काय?
रणजीत रेणू दुसरा कुठचाच पर्याय नाहीये का रे? खूप हतबल झाल्यासारखं झालंय मला. कर्ज काढून बिझनेस सुरू केला तो डबगाईला गेला. नोकरीही करून बघितली पण त्यातही यश नाही. मोडकांचा मुलगा आहेस तू, बॉसिंग कसं सहन करशील? सॉरी, म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. अरे उद्या चूक नसताना केवळ बॉस आहे म्हणून माझ्यावर कोणी रागवलं असतं तर मलाही रागच आला असता. खूप टेन्शन आलंय मला. इतक्या लोकांचं आपण देणं लागतोय. तुझ्या दादाचेही पैसे द्यायचे. कर्जाचा हा डोंगर उभा राहील. आपण आयुष्यभर जरी राबलो ना तरी देखील हे कर्ज नाही फेडू शकत. आपण जाऊया ना आपल्या हक्काच्या घरी. तू त्याला हक्काचं घर म्हणतोस? म्हटलं तर आहेस ना, डॅडींचा वारसदार आहे मी. पण ते कुठे तुला मुलगा मानतात? मानतील, म्हणजे मी घरी जाऊन त्यांचे पाय पकडून माफी मागितली तर त्यांचा इगो सुखावेल आणि नक्की माफ करतील मला. ते तुला माफ करतील, माझं काय? ते सून म्हणून मला कधीच परत एक्सेप्ट करणार नाही. रेणू, तू उद्या गेलास आणि ते जर तुला म्हणाले की तू परत ये पण ही मुलगी ह्या घरी नाही यायला पाहिजे तर काय करशील? मला सोडून जाशील का रे? रेणू, नाही, कधीच नाही. वाटेल ते बोलत होता तो माणूस. कुणाशी बोलतोय काय बोलतोय याचं भानच नव्हतं त्याला. असणार तरी कुठून म्हणा, अशी माणसं सुपारी घेऊन काय वाटेल ते करायला तयार होतात. सुपारी म्हणजे? राधा प्लीज. पुढे पुढे काय? मी नाही भीक घातली त्याला. माझं प्रोफेशन वकिली, मला मानसिक दृष्ट्या अशा गोष्टींसाठी स्वतःला तयार ठेवावं लागतं. आणि शारीरिक दृष्ट्या? नाही म्हणजे आपण बायका शारीरिक दृष्ट्याच अशा अपप्रवृत्तींशी सामना करण्यात कमी पडतो ना. आरती, तुझं काय म्हणणं? कोण असेल हो त्या माणसाचा बोलविता धनी? मी सांगायला हवं. कोण असेल हो त्या माणसाचा बोलविता धनी? मी सांगायला हवं. सया घ्यायला कंपनीचे मालक म्हणून आलात की माझे डॅडी म्हणून? इथे नात्याचा काय संबंध? कर्ज जवळची ती जमीन कंपनीनी तुझ्या नावावर जेव्हा घेतली तेव्हा मी कंपनीचा मालक होतो आणि आता सया मागताना मी कंपनीचा मालकच आहे.
कंपनीला इतक्या वर्षात डेव्हलपमेंट नव्हती सुचली, आताच बरी सुचली? नाही, हे असले प्रश्न तुम्ही कंपनीच्या मालकाला विचारू शकत नाही. कंपनीचा मालक जमिनीच्या मालकाला सह्यांसाठी फोर्स करू शकत नाही. ही जमीन मला बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या डॅडींनी बक्षीस म्हणून दिली होती. तसे पेपर्स आहेत माझ्याकडे. माझ्या डॅडींनी मला दिलेली जमीन मी कंपनीला का देऊ? तू सह्या करणार आहेस की नाही याच फायनल उत्तर दे मला. नाही. आरती, आरती काय ग, काय झालं? राधा, मला खूप टेन्शन आलंय ग. अगं, प्रत्येक संकटाला धीराने सामोरी जाणारी तू, तुला कसलं टेन्शन आलंय? अगं, कारण सुद्धा तसंच आहे ना. म्हणजे ही गोष्ट जर फक्त माझ्यापुरती मर्यादित असती ना, तर मी टेन्शन घेतलं नसतं. पण इथे माझ्यामुळे इतरांना त्रास होणार आहे याची भीती वाटते मला. जमीन प्रकरण ना? हो, ज्योती मॅडमना फोन आला होता धमकीचा. मग आरतीला कुठलाही सल्ला देऊ नका, नाहीतर नाहीतर परिणाम वाईट होते. अरे बापरे, काय करू, मला काहीच कळत नाहीये ग. माझा एकशे बोल ना. हे बघ, तुला अनाथाश्रम सुरू करायचा आहे, तुला अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवायचे आहेत, हे ना, हे सगळं कौतुकास्पद आहे. पण मग त्यासाठी, म्हणजे त्यासाठी तुझ्या पप्पांनी तुझ्या नावे केलेल्या जमिनीचाच वापर व्हायला हवा का? अगं, म्हणजे मला म्हणायचंय की तू दुसऱ्या पर्यायाचा विचार का नाही करत आहेस? अगं, म्हणजे हे बघ आरती, जर तुझ्या अट्टहासापायी उद्या कुणाचा जीव धोक्यात आला, तर त्या सगळ्याचा दोष तुझ्या माथी नाही का येणार? मला ते कळतंय, म्हणूनच तर टेन्शन आलंय मला, म्हणूनच तर इतकी कन्फ्यूज झाले ना मी. मग तू सोडून दे जमिनीवरचा हक्क, आणि या टेन्शन मधून बाहेर पडून एक मोकळा श्वास घे. तसं नाही करता येणार मला. का? अगं राधा, माझ्या स्वार्थापोटी त्या जमिनीवर डोळा नाहीये माझा. माझ्या डॅडींनी अनेकांचे शिव्या शाप घेतलेत. जर मी या जमिनीवर अनाथाश्रम सुरू करू शकले, तर माझ्या डॅडींचं नाव देऊन त्यांना मला समाजसेवेत आणता येईल. आणि त्याने कदाचित विश्वनाथ मोडक काही प्रमाणात तरी पापमुक्त होतील. मग हा माणसासारखा दिसतो पण माणूस नाही असं माझ्या डॅडींबद्दल कुणीच बोलू शकणार नाही. आरती, जमिनीवरचा हक्क न सोडण्यामागे हे मुख्य कारण आहे.
डोकं दुखतंय, दाबून देऊ? नको, डोक्याला ताप झालाय नुसता. कुणाचा सकपाळांचा फोन होता का? माहित नाही. आता कोणाचाच फोन घ्यावा असं वाटत नाही मला. चिडलात तरी चालेल, पण आज मी बोलणार आहे. कुणामुळे आली आहे ही परिस्थिती? माझ्यामुळे? जरा स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारून बघा. फोन घ्यावासा वाटत नाही, जेवण जात नाही, रात्रीची झोप येत नाही. झोप लागली तरी तो सकपाळ घरात शिरेल या भीतीने दचकून जागे होता. काय आहे हे सगळं? कुणामुळे? कशासाठी? आरती, रणजीत, रक्ताची नाती तोडलीत. डॉक्टर भाऊजींसारखा जीवाभावाचा मित्र तुमचा, पण तुमच्या वागण्यामुळे तोही दुरावला. परकी माणसं तुमच्या जीवावर उठली, कारण श्रीमंतीच्या हव्यासापोटी तुम्ही त्यांना देशोधडीला लावलं. वसुंधरा, खरं तेच बोलतेय मी. एखाद दुसरा माणूस जर तुमच्या विरोधात बोलत असला असताना, तर मी म्हटलं असतं की काहीतरी गैरसमजुतीने तो तुमच्याबद्दल बोलतोय, तुमच्यावर खोटे आरोप करतोय. पण इकडे रामभाऊ सकपाळ एकटे नाही आहेत, अशी अनेक माणसं तुमच्यावर आरोप करतायत, आणि त्यांचे आरोप खोडून काढणं तुम्हाला शक्य होत नाहीये. वसुंधरा, कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. हे बघा, मी अगदी पोटतिडकीने बोलतेय, मला तुम्ही हवे आहात. हो, तुमच्या हातून मला अग्नी मिळावा अशी माझी इच्छा आहे. उद्या देव न करो, पण तुम्हाला काही झालं तर मी काय करू? कुणाकडे बघून आयुष्य जगू? हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा ताठा सोडा, आपल्या मुलांना जवळ करा. ओ, नातवंड खेळवण्याचं वय आहे आपलं. कशाला हवा या श्रीमंतीचा हव्यास? खरंच ऐका माझ, ज्यांचं देणं लागतं ना त्यांचं देणं त्यांना देऊन टाका. मोकळा श्वास घ्या. स्वतः जगा आणि मलाही जगू द्या. तिळ तिळ मरते हो मी, तुम्हाला होणारा त्रास माझ्याच्याने नाही बघवते. खरंच नाही बघवते. मी तुमच्या कोणाचंही देणं लागत नाही, समजलं? आणि आता पुन्हा फोन करशील ना तर तू जिथे असशील ना तिथे येऊन गोळ्या घाली ना तुला. हॅलो, काकूंना फोन देता का?
वसू तुझा फोन आहे बघ. काय एवढ्या रात्री मला कोण करतय फोन? हॅलो, कोण बोलतय? हॅलो काकू, मी वैभव बोलतोय. वैभव, अरे इतक्या रात्री का फोन केलायस? काकू एक मोठा प्रॉब्लेम झालाय, आरतीला हॉस्पिटलाइज केलंय. काय?